झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार मित्रांनो, मी सुलेखा तळवलकर। नाटकाची बित्तम बातमी आणि खबर खास तुमच्यासाठी घेऊन आले तुमच्या लाडक्या नाट्य दरबारात। चला तर मग सुरू करूया नाटकाची ही सफर। वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या मुलींची व्यथा सांगणारं गोलपीठा हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे। त्याचं दिग्दर्शन केलंय मिलिंद पेडणेकर यांनी आणि प्रमुख भूमिका बजावत आहेत सुरेखा कुडची। या नाटकाच्या तालमीच्या दरम्यान आम्ही की नाही सगळ्या टीम बरोबर मस्तपैकी गप्पा मारल्या। चला तर मग पाहूया। शिले, माझी लिपस्टिक बघितलीस का ग? नाही ग। अगं आपके, कोण घेईल तुझी लिपस्टिक? अगं सापडत नाही म्हणून विचारती हा। काय ग मिले, माझी लिपस्टिक घेतलीस का ग? या कशाला जाऊ, माझ्याकडे काय लिपस्टिक नाही होय। अगं मी नीट सांगती, बरडती कशाला? मग तुम्हाला कशा पाहि विचारती? ए सोंडे, आता हिला विचारलं हिला विचारलं बघितलं। ए सोंडे कोणाला बोलतीस का? रंगभूमीवर सध्या अनेक जुनी नाटकं नव्यानं येताना दिसत आहेत। गोलफिटा हे असंच एक जुनं नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे आणि गोलफिटा चे दिग्दर्शक आहेत आपल्यासोबत। गोलफिटा पुन्हा एकदा नव्यानं येत आहे, यामागचं कारण काय आणि काय असणार आहे नव्या रूपात? नाही, कारण असं की आता नवीन नाटकाचा ट्रेंड चालू, म्हणजे नवीन नाटकाचा ट्रेंड येण्यापेक्षा जुनी नाटकं नव्याने आणण्याचा जो ट्रेंड चालू आहे, तो ट्रेंड चालू असताना माझे निर्माते केदार बापट यांच्यावर मी एक नाटक करतो, ते आमची बट आटेची चाळ। ते नाटक करत असताना त्याचा तर 50वा प्रयोग आहे, त्या 50वा प्रयोगाला मला बापट म्हणाले की पेडणेकर आपण सुद्धा एक जुनं नाटक घेऊन येऊया। तर मग त्यांनी बऱ्याच नाटकांनंतर ते म्हणाले की गोलपीठा आपण केलं तर, म्हटलं करूया। आणि मग आमच्या दोघांचं ट्युनिंग जमलं आणि मग आम्ही ते गोलपीठा करण्याचं ठरवलं। आणि गोलपीठा करताना मात्र एक नव्या ढंगात नव्या रूपात आणायचं आपण, मग त्यासाठी काय करायचं तर थोडंसं कास्टिंग चेंज करून एक चांगली सेलिब्रिटी कोणतरी घेण्याचा आमचा त्यात मनसुबा होता। आणि तो असं म्हणजे मग आम्ही नंतर ठरलं एक मताने, म्हणजे बापट सरांनी सांगितलं की सुरेखा कुडचीला आपण त्या नाटकात घेऊया। आणि मग सुरेखा कुडचीला घेऊन आम्ही गोलपीठा आणतोय नव्या ढंगात नव्या रूपात नव्या संचात। सगळीच टीम नवीन आहे, म्हणजे फक्त लेखक दिग्दर्शक सोडला तर सगळेच नवीन, म्हणजे निर्माता पण नवीन आहे आणि सगळी टीम नवीन आहे। आणि एक वेगळ्या पद्धतीने आम्ही आणतोय आणि लोकांना जे गोलपीठा माहित होतं त्यापेक्षा एक वेगळं गोलपीठा देण्याचा आमचा मनसुबा आहे। अगं आज पतूर बाजार ते समजा सांभाळलं म्हणून या बाजारात सोनाबाईची पत आहे पत। आणि तुम्ही तुम्ही शिमक्याचं सोंगावं नाचताय जणू? गाणे का मास्तरांनी शिकवणे सुरू? सोनाबाई हार नका जरी आणले आणले मग मला कशा पाहिजे जाऊतोय? सोनाबाईने आजवर हार गजरे बघितलं नाहीत की काय? सोनाबाई लय फुलं पाहिलीस ग तू, लय फुलं पाहिलीस आणि तुझ्या अंगाखाली इतकी फुलं चुरगाळे असतील की एखाद्या माळ्याच्या समजा जिंदगीत त्यानं पिकवली नसतील। हा आता माझ्यासारखं फुलानं डवरलेलं झाड तुझ्या अंगणात आहे पण फुलं पडतायत दुसऱ्याच्या। सध्या सिनेमातले आणि मालिकांमध्ये बिझी असणारे अनेक कलाकार नाटकांमधून एंट्री करताना दिसतात। सुरेखा कुडचीने पण ते पाऊल उचललेलं आहे, पहिलं नाटक आहे, म्हणजे याआधी तर तुला स्टेजचा अनुभव आहे पण पहिलं नाटक आहे, कसं आहे? छान वाटतंय, छान पेक्षा जास्त भीती वाटते। रंगभूमीवरचं माझं पहिलंच पदार्पण आहे, स्टेजशी अजिबात संबंध असं नाही असं नाही, कारण प्रेक्षकांनी मला डान्स खूप बघितला स्टेजवर, पण खूप वेगळा भाग येतो आणि कॅमेरा समोर काम करणं आणि स्टेजवर काम करणं याच्यामध्ये सुद्धा जमीन आसमानचा फरक आहे, मला तर प्रत्येक वेळेला जाणवतंय काम करताना। कॅमेराची भीती नाही पण स्टेजची भीती अजूनही, म्हणजे अगदी मला असं वाटतं पहिले अगदी 10 प्रयोग झाले तरी ती भीती जाणार नाहीये, पण खूप वेगळा अनुभव आहे। ज्या पद्धतीने आता चालले हा सेट लागणं किंवा सगळ्या बारीक बारीक गोष्टी, डायलॉग डिलिव्हरी असेल किंवा रिॲक्शन्स असतील, तर त्या कॅमेरासमोरची ऍक्टिंग आणि स्टेजवरची ऍक्टिंग खूप फरक आहे, खूपच फरक आहे। तर आता बघूया, पहिलंच पदार्पण आहे, माहित नाही लोक कितपत पसंत करतील, पण अपेक्षा आहे कारण हे नाटक इतकं गाजलेलं आहे 15 वर्षापूर्वी, कारण 98 सालचं माझ्या मते हे नाटक सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि जस्ट 98 साली मी या क्षेत्रात काम करायचं म्हणून आले होते, तर त्यावेळेला एक स्ट्रगलर म्हणून होते आणि गोलपीठा हे बऱ्यापैकी नावाजलेलं नाटक त्यावेळेला चर्चेत होतं। 15 वर्षानंतर पेडणेकरांनी मला फोन करावा, ते पण मी गोलपीठा करतोय आणि तू करावंस अशी आमची इच्छा आहे म्हणून फोन केला। मी कोल्हापूरला होते त्यावेळेला, नाटक म्हटलं थोडीशी भीती होतीच स्टेजवर आपल्याला जमेल नाही जमेल, याच्या आधी सुद्धा बरीच नाटकं आली, नाही असं नाही, बऱ्याच लोकांनी विचारण्यात आलं होतं, पण
मी नाहीच म्हणून सांगितलं होतं. मी फिल्म सिरियल याच्याकडे जास्त कल होता माझा, पण माहित नाही माझ्या मते नशिबात गोलपीठा होतं. आणि जेव्हा त्यांनी स्क्रिप्ट दिली मला वाचायला, ते वाचल्यानंतर नाही बोलण्याचं कुठे कारणच नव्हतं. म्हणजे इतका सुंदर रोल, इतकं छान कॅरेक्टर आणि इतका बोल्ड विषय. बोल्ड विषय हा फक्त बोलण्यातनं किंवा त्यांच्या कृतीतनं जाणवेल, पण कुठेही घाणेरडेपणा तुम्हाला स्टेजवर दिसणार नाही. इतकं छान, इतका छान सब्जेक्ट येतो. तर बघूया आता लोक कितपत पसंत करतात आणि अपेक्षा आहे की पसंद करतील. नाटकाचे निर्माते आहेत आपल्यासोबत केदार बापटजी, काय सांगाल की गोलपीठाच निवडण्यामागेचं तुमच्या मनात काय, याच्यामागचं नेमकी भूमिका काय? जसं मिलिंद सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा आम्ही आमची बळ टाटाची चाळ हे नाटक सुरू केलं, त्याचा रौप्य महोत्सवी प्रयोग झाला, तेव्हा मी सरांना म्हटलं की आता नवीन काहीतरी करूया. तर सर म्हणाले गोलपीठा करूया का? तर मी म्हटलं नक्की आपण हा चांगला विषय घेऊन, की जी आज रंगभूमीवर कमतरता आहे जुन्या चांगल्या नाटकांची, त्या नवीन संहिता काही मिळत नाही, तर अशा वेळेला आपण हेच नाटक पुन्हा नवीन संचामध्ये आणूया अशी आम्ही दोघांची तयारी झाली. मग त्याकरता कलावंत कोण शोधायची चर्चा चालू असताना अचानक माझ्या डोक्यात सुरेखा मॅडमचं नाव आलं की यांना आपण घेऊया, कारण आज वेगवेगळ्या सिरियलमधनं चित्रपटामधनं त्या महाराष्ट्राच्या जनतेला प्रसिद्ध आहेत, पण व्यावसायिक नाटक त्यांनी आजपर्यंत केलेलं नाहीये. तर या भूमिकेत त्यांना आणून एक वेगळी त्यांची जी अभिनयाची जाण आहे ती सर्वसामान्य आपल्या प्रेक्षकांना कळावी, आणि हा चांगला विषय चांगल्या अभिनेत्यांच्या अभिनेत्रींच्या हस्ते पुन्हा व्यावसायिक रंगभूमीवर यावा याकरता आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं नक्कीच वाटतं की याला प्रेक्षक नक्कीच साथ देतील. आमच्या आराधना बॅनरचं हे तिसरं नाटक आहे, तर आतापर्यंत दोन नाटकांना जसा मला लोकांनी प्रतिसाद दिला, यापेक्षाही जास्त भरभरून प्रतिसाद या नाटकाला मिळेल अशी मला नक्कीच खात्री आहे. सुरेखा, याआधी गाजलेलं आहे नाटक खूप आहे, नेमका तुझा रोल याच्यात काय आहे आणि त्या रोलविषयी तू नेमकं काय सांगशील, वेगळे पण काय त्याच्यात? या नाटकातलं माझं कॅरेक्टर जे ते आता तुम्ही पाहताय की विषय माझ्यामध्ये सगळ्यांना माहितीच आहे की गोलपीठा म्हणजे वेश्यांची वस्ती. तर हा जो आमचा हे आमचं जे घर आहे किंवा ही माडी किंवा आपण कोठा म्हणू की त्याची मालकी, आणि तिच्याकडे सहा सात जणी आहेत मुली ज्या ती धंद्याला लावते, त्यांची ती मालकीण त्या कोठ्याची, त्या माडीची मालकीण, असा तो विषय. आणि बोल्ड सब्जेक्ट आहे थोडासा, मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत मी जे कॅरेक्टर केलेत ते सासूबाई टाईप किंवा असे केलेले आहेत. आणि वॅम याच्यामध्ये थोडंसं निगेटिव्ह, कुठेतरी पॉझिटिव्ह, कुठेतरी त्या मुलींबद्दलची कळकळ, पण पुन्हा शेवटी व्यवसाय म्हटल्यावर मनात त्यांच्याबद्दलची कळकळ ठेवून चालणार नाही, कारण आपल्याला धंदा करायचा आहे. धंदा हा शब्द मी वापरते कारण शेवटी तो विषय आमचा तसा असल्यामुळे, पण तिला धंदा करायचा आहे म्हणून तर ना या ह्याच्यामध्ये फक्तच मी निगेटिव्ह करते, मी फक्तच पॉझिटिव्ह करते किंवा काय असं नसून खूप शेड्स आहेत. म्हणजे जे काही वाटायला सीन आले त्या प्रत्येक सीनमध्ये काहीतरी वेगळे पण करायला मिळते, तर त्यामुळे हा फारच वेगळा अनुभव आहे माझ्यासाठी. अपेक्षा करते की जसं तुम्ही मला स्क्रीनवर आपलंसं म्हटलं, एक सासूबाई, एक खास्ट सासू म्हणून मला जवळ केलं, तसं या गोलपीठामधली सोनाबाई पण जवळ करा. आणि खरंच माझी प्रेक्षकांना विनंती आहे, म्हणजे अगदी महिलांना खास विनंती आहे की सिरियल जशी न चुकता त्या टायमिंगला तुम्ही लावता, तसं कधी जेव्हा वेळ मिळेल तुमच्या जवळपासच्या नाट्यगृहांमध्ये आमचा जेव्हा केव्हा प्रयोग असेल तेव्हा खरंच फॅमिली सकट पाहण्यासारखं नाटक आहे. आणि एकदा पहा, माझी खात्री आहे की दुसऱ्यांदा नक्कीच तुम्ही येणार. नाटक म्हटलं की मध्यंतर हवंच की नाही, तर घेऊया इथे एक छोटीशी विश्रांती. पण कुठेही जाऊ नका कारण नाटकाची ही सफर आता चालूच राहणार आहे. पाहत रहा नाट्य दरबार. झी 24 तास एक पाऊल पुढे.